नमस्कार, श्यामवीज किचनमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे। आज आपण भेळ, पाणीपुरी, रगडा पॅटीज अशा चाट पदार्थांबरोबर जी हिरवी चटणी वापरतात ती आपण बनवणार आहोत। त्यासाठी साहित्य लागणार आहे कोथिंबीर आपण काड्यांसहित घेतली आहे, त्यामुळे चटणीला चव छान येते। पुदिना अर्धा कप, लसणाच्या पाकळ्या 3-4, भाजलेले शेंगदाणे 1 टेबलस्पून, लिंबाचा रस 1 टेबलस्पून, अर्धा टीस्पून चाट मसाला, 1/2 टीस्पून जिरा पावडर, 3-4 हिरव्या मिरच्या। हिरव्या मिरच्यांचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। 1 इंच आल्याचा तुकडा, चवीनुसार मीठ, 1/2 कप पाणी घेतलेलं आहे। शेंगदाण्यामुळे चटणीला दाटसरपणा येतो। शेंगदाण्याऐवजी तुम्ही हरभऱ्याचे भाजलेले डाळे पण घेऊ शकता। कोथिंबीर, पुदिना, लिंबाचा रस, जिरं पावडर, चाट मसाला, शेंगदाणे, हिरवी मिरची, आलं, लसूण, मीठ आणि थोडं पाणी हे आपण आता मिक्सरमध्ये बारीक वाटून घेऊया। आपली हिरवी चटणी तयार आहे। छान हिरवा रंग आलेला आहे। लिंबामुळे हा हिरवा रंग येतो आणि लिंबामुळेच चटणीची चवही छान लागते। तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। बघत रहा श्यामवीज किचन। धन्यवाद।